फ्रेंड्स, आज आपण करतो आहे हॉटेल स्टाईल पनीर टिक्का मसाला. हे करण्यासाठी मी पाऊणवाटी दही घेतलेले, दही फार आंबट नसावं, त्यामध्ये 2 चमचे बेसन, 1/2 चमचा धना पावडर, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा लाल तिखट आणि 1/2 चमचा घातलेली मी 1/2 चमचा घातलेली मी जिरा पावडर. आणि हे सगळं छान मिक्स करायचं. त्यामध्ये डायसेसमध्ये कट केलेली शिमला मिरची, 1/2 शिमला मिरची घेतलेली आहे. त्याचबरोबर कांद्याचे काही डायसेस घेतलेले, पाववाटी घेतलेले, त्याचबरोबर 200 ग्रॅम पनीर घेतले. याला मॅरिनेट करायचं 1/2 तास. आणि त्यानंतर तुम्ही तव्यावर भाजू शकतात. मी एअरफ्रायरमध्ये केले, 200 डिग्रीवर 2 मिनिट फक्त त्याला प्रीहीट करून घेतलेलं आहे. प्रीहीट यासाठी करायचं की प्रीहीट नाही केलं ना तर मग दह्याला पाणी सुटतं, त्यामुळे त्याला प्रीहीट करून घेतलेलं आहे. त्यानंतर 180 मिनिटावर 15 मिनटं आपण याला टाईम सेट केला आहे. 15 मिनटांनी बघा आपला मस्तपैकी पनीर टिक्का तयार झालेला आहे. बघा अगदी मस्त झाले, रंगही अतिशय छान आला आहे, चौ आतूनही छान झाले आहे. जोपर्यंत पनीर टिक्का तयार होत होता तोपर्यंतच मी भाजीची तयारी केली होती. कढईमध्ये तेल गरम केले, तेल गरम झालं की आपण त्यामध्ये जिरं टाकायचं. जिरं तडतडलं की त्यामध्ये 2 कांदे अगदी बारीक चिरून घातले. बारीक चिरी म्हणजे मी चॉपरच्या साहाय्याने बारीक केले. अगदी मस्त एकसारखे बारीक झाले पाहिजे ते, आणि त्याला लालसर होईपर्यंत पाहिजे. ते परतले गेले की त्यामध्ये घालायचं 1 चमचा आपण घातली आलं लसूण पेस्ट. त्यानंतर 2 उभ्या चिरलेल्या आपण घातल्या हिरव्या मिरच्या. त्यानंतर घातले सुके मसाले, यामध्ये 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा आपण घातली कश्मीरी मिरचीचं तिखट, 1/2 चमचा हळद घातलेली आहे आणि धणाजिरा पावडर घातलेली 1 चमचा दोघं मिळून. आणि त्यानंतर 3 टोमॅटोची प्युरी घातलेली आहे. आता ही प्युरी आपल्याला रंग बदलेपर्यंत परतून घ्यायची आहे मस्तपैकी. जोपर्यंत ती रंग बदलेपेक्षा म्हटलं तेल सोडत नाही तोपर्यंत. तिने तेल सोडलं की आपला जो मॅरिनेशनचं जे दही शिल्लक होतं ते दही पण घालून घ्यायचं आहे. आता हे दही व्यवस्थित शिजलं गेलं पाहिजे, त्याचं पूर्ण कच्चं पण गेलं पाहिजे. यासाठी काय करायचं, गॅसची पॉवर कमी करायची आहे, झाकण ठेवायचं आहे आणि दही मस्तपैकी मध्ये मध्ये एकत्र करत राहायचं आहे. त्याला म्हणजे तळायला लागायला नको असं, तेल सुटेपर्यंत परतायचं आहे, तरच भाजीला चव छान येईल. म्हणजे सगळे इन्ग्रेडियंट व्यवस्थित आपले परतले गेले पाहिजे. तर आता बघा आपल्या ग्रेव्हीनी तेल सोडायला सुरुवात केलेली आहे, पण पुरेसं तेल सोडलेलं नाही आहे. तर आपण काय करू, पुन्हा याच्यावर गॅसची पॉवर बारीक करू आणि मस्त याला तेल सुटेपर्यंत परतून जाऊ देऊया. आता तेल याला छान सुटलेलं आहे, तरी पण आपण काय करू, 1/2 वाटी थोडंसं पाणी घातले यामध्ये आणि सगळे मसाले आणि दही छान शिजावं यासाठी 1/2 वाटी आपण यामध्ये पाणी घातलं आहे. गॅसची पॉवर मंद केलेली आहे, झाकण ठेवून बघा आता किती मस्त दह्याला आणि सगळ्या मसाल्याला सुंदर पाणी सुटलेलं आहे, अगदी छान पाणी सुटलेलं आहे. आता काय करायचं, आता आपल्याली ही ग्रेव्ही खूप घट्ट आहे तर यासाठी आपण काय करायचं, 1 वाटीभर पाणी मी गरम करून ठेवलेलं आहे. ग्रेव्ही जेव्हा आपल्याला पातळ करायची, त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची असेल, तेव्हा पाणी घालताना नेहमी गरम कोमट पाणीच घालायचं, थंड पाणी घालायचं नाही. गरम पाणी घातलं का तेल पण झटकन वर येतं आणि भाजीची चवसुद्धा बिघडत नाही. ते घातलेलं आहे, त्याला पुन्हा एकदा छान उकळी आली की त्यामध्ये घातली कसुरी मेथी, त्याचबरोबर घातला आहे गरम मसाला. आता बघा आपली ग्रेव्ही छान उकळली गेली आहे. आता यामध्ये घालायचा आपला पनीर टिक्का, जो आपला ऑलरेडी आपण तयार करून घेतलेला आहे. आता पनीर घालून घ्यायचे त्याच्यामध्ये आणि त्याला मस्तपैकी 1-2 उकळ्या येऊ द्यायच्या आहे की तुमचा पनीर टिक्का मसाला तयार होतो. तर असा हा पनीर टिक्का मसाला नक्की करून बघा. थँक्यू.